माझी काय चूक झाली? गरिबा घरच्या बाईने सुंदर दिसणे ही तिची चूकच असते आनंद, तुम्ही काढा ना मला इकडनं बाहेर। मला स्वतःला घराबाहेर जाताना 10 वेळा विचार करायला लागतो, मी तुला काय मदत करणार ग? मला दुसरं काहीच माहित नाहीये, मला फक्त एवढंच माहितीये की तीही माझ्यासारखीच एक मुलगी आहे। नाही 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 नारायणी, नाही नाही, सामान्य मुलगी आणि तमाशातली मुलगी या जमीन आसमानाचा फरक आहे, आणि तो फरक फक्त अक्काच सांगू शकते तुला। बरं अक्का? नारायणी, या सगळ्याशी तुझा काहीही संबंध नाही। कशाला उगाच शेणात दगड मारून स्वतःच्या अंगावरती शिंदोळे उडवून घेतेस? कोणाची हिम्मत नाहीये की तात्याच्या घरात येऊन माझा हात सोडून दाखवे? मला मला मारू नका, मी तुम्ही सांगाल ते सगळं ऐकेन। आता तू काय, तुझा बापही मी जे सांगेल तेच करेल। आणि मला काय हवंय हे तुला चांगलंच माहिती आहे। सॉरी मुलीनो, पण माझ्या हातात काहीच नव्हतं। मी तुमच्या या मैत्रिणीला तिच्या आईच्या समोर तरी काहीच मदत करू शकत नाही। मी काय कोणीच काही मदत करू शकत नाही। अशा कठीण प्रसंगात तुम्हाला फक्त दोनच व्यक्ती मदत करू शकतात, एक म्हणजे विष्णू जो तुम्हाला कधीच मदत करणार नाही, कारण त्याला फक्त अक्काचाच आवाज कळतो। आणि दुसरा अँग्री यंग मॅन गोरख शेलार, तो ना तर तुझ्या आईला घाबरत ना तात्याला, तो काहीही करू शकतो। काका मला प्लीज त्याचा नंबर हवाय। नंबर घेऊन काय करणार, अगं तो जिथे राहतो तिथे रेंजच नाहीये। पण मग अशा वेळी आपण काय करायचं? निरोप त्याच्यापर्यंत पाठवलाय, मिळाला मिळाला तो निघेलच। उद्या सकाळी सकाळी कुणीही उठायच्या आत तुम्ही तयार राहा, ओके? तात्या वेळेचं काही भान आहे का? बघावं तेव्हा चुकीच्या वेळी तुमचाच फोन येतो। बरोबर, उडू नका, येतोय मी। तुमच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय, सांगा तुमच्या डोक्यात कुठले विचार आहेत? विचार कधीच संपले, आता प्रक्रिया सुरू झाली, रिझल्ट यायची वेळ झाली। अक्काची ससे होलपट आता सुरू। असे हजारदा विचार करून झाले तुमचे, ज्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये। यावेळी अक्काच्या विरोधात मी तिच्याच सोंगट्या वापरतोय। मुलगी, दीर आणि नवरा, नवऱ्याला कधीच लांब घालवलंय, आता ही दोघही। नेते मंडळीसाठींचा जो नाचाचा कार्यक्रम आपण करणार होतो तो करू की आपण पुढे माग? तुम्ही गजशेटला कशाला नाराज करताय? अहो त्याचा चेहरा बघा सुकलेला चुकू सारखा झालाय। तुम्ही याचा कार्यक्रम उद्याच आठ पहा। वय तात्या वय, शराबी सिनेमा मध्ये कसा अमिताभ बच्चन एकला जयप्रकाशचा डान्स बघतो तसा। म्हणजे आम्हाला बी नो एंट्री? नाही, कोणाला बी एंट्री नाही, मी एकलाच जाणार। तिचा नाच मीच बघणार आणि मीच नाच उतरवणार। अरे तू तात्या म्हणजे गिधाड आहे गिधाड। हे गुलाबी, ती आपल्या फडावरती पोरगी येते ना, काय नाव तिचं? नारायणी, नारायणी। तिनं जर मनात आणलं ना तर आपली आनंदी परत पाडत असेल बघ। अरे मग चल ना, तिला जाऊन गाठी का मूर्त काढायचं का? कसं बोलायचं तिच्याशी? तुझी आई ती आका का फिक्का, एक नंबरची कैदाशी नाही। अरे गावात दुसरं कोण बी नाही आपल्याला मदत करणार? दुसरं कोणी बी नाही, तीच एकटी पोर आहे। आपण आपण परत बोलूया तिच्याशी। मला काय वाटतंय तात्यानं आनंदीला घेऊन त्या फार्म हाऊसवर गेला असेल। अगं मग चल की तिकडे। कुठे तो नाचा बाहेर आहे म्हणा त्याला। इंदरा